कोल्हापुरात पाच आणि सहा एप्रिल रोजी पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय अशी माहिती संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि केंद्र सरकारच्या कंपनी लवादाचे सदस्य ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प डॉक्टर मदन महाराज गोसावी यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली संमेलनाचं उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं होणाऱ्या या पहिल्या विश्वात्मक साहित्य संमेलनासंबंधी डॉक्टर मदन महाराज गोसावी यांनी अधिक सविस्तरपणे माहिती दिली जानेवारी महिन्यातच हे संत साहित्य संमेलन आयोजित केलं होतं मात्र कोरोना परिस्थितीमुळे ते पुढं ढकलण्यात आलं होतं आता पाच एप्रिल रोजी सकाळी पितळी गणपती ते महासैनिक दरबार हॉल या मार्गावर संत साहित्यावर आधारित दिंडी काढण्यात येणार आहे तर कार्यक्रमस्थळी चित्रदालन उभारण्यात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छायाचित्रकार शिरीष शेटे संदीप घोडके यांनी वारीवर आधारित काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन ऍडव्होकेट राजेंद्र सिंह अच्युत दाणी रमेश शिंदे पाटील यांच्या हस्ते होणार आहे यात संमेलनात शांती ब्रह्म मारुती महाराज पुरेकर आणि हरिद्वारचे महंत ऋषीश्वरानंद यांना संत शिरोमणी जीवन गौरवाना सन्मानित केलं जाणार आहे संमेलनाच्या पूर्वसंध्येला आदमापूर इथं रामचंद्र देखणे यांच्या हस्ते वीणापूजन बाळूमामा समाधीपूजन यासह अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत असं यावेळी सांगण्यात आलं सहा एप्रिल रोजी संमेलनाचा सांगता समारंभ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री विष्णुदेव वर्मा जगद्गुरू शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती आणि कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे असंही गोस्वामी यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला प्रकाश खानगे शिरीष शेट्टी मोहन गोस्वा स्वामी बाबा पाटील संकेत खारपुडे रोशन पाटील शंतनू हेर्लेकर शाहीर राजू राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते